वेलणकर वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. डीएव्ही वेलणकर महाविद्यालयात प्रतिमा पूजनानं महात्मा गांधी तसंच लालबहादूर शास्त्री या थोर नेत्यांना अभिवादन करण्यात आलं. लालबहादूर शास्त्री यांचा जीवनपट यावेळी दाखवण्यात आला. गांधी जयंतीनिमित्त प्रदुप्न कदम, पुरुषोत्तम सुत्रावे, गीता बिराजदार आदींनी आपले विचार व्यक्त केले. जगाचे एकमेव व्यक्ती, चाणाक्ष राजकारणी, सेवाभावी समाज सुधारक, कुशल अर्थतज्ञ, जाणकार पत्रकार, निष्ठांत वकील, समाजाचे बापू, राष्ट्राचे राष्ट्रपिता आणि अखिल मानवतेच्या महात्मा मोहनदास करमचंद्र गांधी यांच्या जीवनाकार्यापुढे नतमस्तक होतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. एका सामान्य मोहन ते असामान्य महात्मा पर्यंतचा प्रवास अभ्यासाला तर आपल्या नक्कीच लक्षात येतो की गांधीजींचे हे केवळ व्यक्ती नव्हते तर गांधीजी हे एक तत्व होते. प्राचार्य डॉक्टर कीर्ती पांडे, डॉक्टर आहेरकर आदींनी महापुरुष थोर नेत्यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करणं ही काळाची गरज असल्याचं यावेळी म्हटलं. की फक्त जयंती साजरी करण्यास त्या निमित्ताने आपण ह्या ठिकाणी एकत्र आलो असं नाही, तर प्रत्यक्षात काम करून ही जयंती आपण साजरी केलेली आहे. जो धडा आपण शिकलो तो फक्त एक धडा म्हणून किंवा फक्त पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्षात इथल्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी एकत्र येऊन वर्गात जाऊन पूर्ण वर्ग स्वच्छ केले, परिसर स्वच्छ केलं आणि महात्मा गांधींनी दिलेला जो काही स्वच्छताचा धडा होता तो प्रत्यक्षात तुम्ही अंमलात आणलेला आहे म्हणून तुमच्यासाठी जोरदार काम. गांधीजींना आपण महान आत्मा असं म्हणतो. महात्माचा अर्थ काय की महान आत्मा. जे काही चांगलं आहे, जे काही समाजाच्या दृष्टिकोनातून, मानवाच्या दृष्टिकोनातून जे काही चांगलं आहे ते करण्यासाठी आयुष्यभर ते धडपडले आणि म्हणून ते आज महान आत्मा झालेले आहेत की ज्याच्यामुळे आपण त्यांना महात्मा गांधी असं म्हणतो. सूत्रसंचालन भगवान पाटील आणि प्रियंका गवळी यांनी केलं तर आभार विनायक येदूर यांनी मानले.